हॅलो स्टुडंट्स आपण आता त्या प्रोसेसमकडे चाललेलो आहोत ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस कोविड आला आणि आपलं जे एज्युकेशन सिस्टम जे ऑफलाईन होतं ते अचानक कन्वर्टमध्ये आपल्याला न्यायला जास्त ऑनलाईन एज्युकेशन सिस्टममध्ये वळालो आत्ता आपण पुन्हा एकदा आपली जी सिस्टम जी आहे सर्व ऑफलाईनमध्ये जात आहोत तर त्याच्या त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी खास करून सूचना आणि खास करून ही पालकांसाठी आहे पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे म्हणजे या दोन वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याचं लिखाण हे फार कमी झालेलं आहे त्यामुळं विद्यार्थी ज्यावेळेस आत्ता अचानक ऑफलाईन पेपर देतील बरेचसे आत्तामध्ये टी व्हीवर पण पाहिलं की विद्यार्थी सांगतात की मला लिहायलाच जमणार नाही मी एक तास लिहू शकणार नाही क अशी खरंच ॲक्च्युली कंडिशन आहे विद्यार्थी दहा मिनटं पंधरा मिनटंसुद्धा काही विद्यार्थी लिहू शकणार नाही ज्यांनी आधीपास हा वर्कच केलं ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनच्या काळामध्ये पण असाइनमेंट्स केलेले आहेत ट्युटोरियल्स केलेले आहेत मॅन्युअल्स वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना एवढी अडचण येणार नाही ना। तरीही म्हणावं तसं त्यांचं लिखाण झालेलं नाही आणि ना। अचानक ऑफलाईनच्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना हे फार जड जाणार आहे त्यामुळं सर्व क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खास सूचना की त्यांनी आपली लिखाणाची प्रॅक्टिस वाढवावं रोज आपला जो वेळ आहे एक ठराविक वेळ लिखाणासाठी द्यावा सुरुवातीला कमी वेळ आणि नंतर कमीत कमी तुम्ही कंटिन्युअस तीन ते चार तास लिहू शकाल इतकी तुमची कॅपॅसिटी बनवा सर्व पालकांना विनंती की आपल्या विद्यार्थ्याकडून आपल्या पालका पाल्याकडून मुलाकडून मुलीकडून लिखाणाची प्रॅक्टिस हा फार सिरियस पॉईंट होऊ शकतो पुढं त्यामुळं आत्तापासून सर्व पालकांनी सावध व्हा आणि आपल्या मुलांना लिहायला लावा त्यांच्याकडून पेपर सोडू सोडून घ्या असाइनमेंट्स आहेत ते लिहायला लावा बघून लिहायला लावा नंतर मनाने लिहावं पण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांसाठी आणि तो विद्यार्थ्यांनी लिहिण्याची प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे त्यामुळे ज्यांच्या परीक्षा जवळ आल्या त्यांनी थोडा स्पीड वाढवा आणि सुरुवातीला अर्ध्या तासापासून सुरुवात करा मनाने किंवा बघून लिहिण्याचे त्यानंतर तुम्ही कमीत कमी तुमचा हात न दुखता तीन ते चार तास लिहिणं आवश्यक आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे सर्व विद्यार्थ्यांनी अंमलात आवा आणावा आणि पालकांनी त्याला सपोर्ट करावा आग्रह करावा धन्यवाद